आपल्या पाठीत खंजीर खूप असला पण आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आपण गनिमी कावा केला आणि पुन्हा आपला किल्ला परत आणला आणि चांगल्या कामाकरता प्रशासनाने आळकाठी केली मला सांगा, मग प्रशासनाला कसं सरळ करायचं हे माझ्यावर सोडा, मी सगळ्यांना सरळ करेन। आम्ही काय करायचं, आम्ही कसं करायचं, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे। आपले महाराष्ट्राचे अत्यंत तडफदार अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार चंद्रशेखर बावनकुळेजी, खासदार कृपाल तुमानेजी, डॉक्टर राजू पोद्दारजी, आमदार टेकचंद सावरकरजी, आमदार आशिष जयस्वालजी, अरविंदजी गजबिये, सुधाकरराव कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डीजी, वरिष्ठ नेते दादारावजी मंगळे, अशोकरावजी मानकर, अशोकरावजी धोटे, रमेशजी मानकर, ज्ञानेश्वरजी यावलकर, किशोरजी रेवतकर, अजयजी बोढारे, अनिलजी निधान, संजयजी टेकाडे, प्रकाशजी टेकाडे, संध्याताई गोतमारे, लताताई गावंडे, मीनाताई तायवाडे, विजयजी देशमुख, दिलीपजी धोटे, त्याचप्रमाणे दिलावर खान, किशोरजी मुसळे, रोहित मुसळे, देवीदासजी मदनकर, राजेजी जीवतोडे, तुषारजी उमाटे, दिगंबरजी सुरतकर, अशोकजी तांदुळकर, ज्ञानेश्वरजी गुर्डे, पियुषजी बुर्डे, प्रफुल्लजी मुहारे, बापूसाहेबजी हळदे, आशिष फुटाणे, विलास ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व सावनेरमधल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे पालकमंत्री झाल्यानंतर मला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात करायची होती आणि ही सुरुवात कुठनं करायची, बावनकुळे साहेबांनी सांगितलंय सावनेरमधूनच करायची। खरं तर मी 5 वर्ष मुख्यमंत्री होतो पण पालकमंत्री कधीच नव्हतो, त्याच्यामुळे पालकमंत्री पदाच्या कामाचा मला अनुभवच नव्हता आणि माझ्या 5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात इफेक्टिव्ह पालकमंत्री हे बावनकुळे साहेब होते, त्यामुळे मी बावनकुळे साहेबांना विनंती केली की आता माझ्याकडे नव्याने पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे, मी तुमच्या आधी प्रदेशाचा अध्यक्ष होतो त्यामुळे अध्यक्ष पदाची शिकवण मी तुम्हाला देतो आणि पालकमंत्री पदाची शिकवण तुमच्याकडनं घेतो। पण मला अतिशय आनंद आहे की आज सावनेरपासून आपल्या या दौऱ्याची सुरुवात झाली आहे आणि आता येत्या काळामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये मी 4 मतदारसंघ करणार आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात अजून 2 मतदारसंघ करणार आहे, सगळे तालुके आणि सगळ्या नगरपंचायती या ठिकाणी मी स्वतः जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद करणं आणि जनतेची कामं ही झाली पाहिजे याकरता प्रयत्न करणं हा या दौऱ्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आज खरं तर बावनकुळेजी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं एक मजबूत अशा प्रकारचं संघटन ते उभं करतायत। आपल्या या नागपूर जिल्ह्यामध्ये आपलं संघटन मजबूत आहे, आपल्या सर्वांचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने नागपूर जिल्ह्यामध्ये आपण विजय मिळवलाय, कमी अधिक प्रमाणात कधी जिल्हा परिषद आली असेल गेली असेल तरी देखील नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही अतिशय मजबूत आहे। खरं म्हणजे जेवढी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्यात मजबूत आहे त्याहीपेक्षा अधिक ती मजबूत या सावनेर मतदारसंघामध्ये आहे। केवळ
निवडणुकीच्या वेळी थोडा आपल्याला काहीतरी शाप लागतो आणि मग काहीतरी गिरमिट होते, काहीतरी टोटका होतो आणि आपण मागे राहून जातो। टोटका म्हणजे गमतीचा भाग सांगतोय, नाही तो कोणाला वाटेल टोटका। पण आपण दाखवून दिलंय, सावनेर आपण यापूर्वी जिंकलेलो आहोत आणि जेव्हा आपण हारलोही तेव्हा काही मतं आपले कधी कमी नाही झाले, आपले मतं वाढतच गेले। त्यामुळे एक मोठी ताकद आपली आहे। मागच्या काळामध्ये आपण नगरपालिकांमध्ये प्रचंड यश या ठिकाणी मिळवलंय, आता नुकतंच ग्रामपंचायतमध्ये अतिशय चांगलं यश हे सावनेरमध्ये तुम्ही मिळवलं, त्यामुळे निवडून येण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे। एकत्रितपणे आणि आत्मविश्वासाने जर तुम्ही समोर गेलात तर मला विश्वास आहे की या ठिकाणी आपण 11 जागा जिंकलो पण एक जागा अजून राहिलेली आहे, ती 12वी जागा देखील या 2024 निवडणुकीमध्ये आपण निश्चित जिंकून दाखवू। मगाशी डॉक्टर साहेब म्हणाले की आता मी लढणार नाहीये, ते का म्हणाले तुमच्या लक्षात आलं नाही, तुम्ही इतिहासामध्ये जातच नाही। असं आहे की इतिहासामध्ये जाऊन बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा धनानंद हा सत्तेनी अंध झाला आणि धनानंदाची सत्ता निरंकुश झाली त्या त्यावेळी चाणक्य पैदा झाला आणि त्या चाणक्याने चंद्रगुप्त तयार केला आणि धनानंदाला खाली आणले। आता चाणक्याचं काम हे डॉक्टर पोद्दार करणार आहे आणि चंद्रगुप्त जो आहे तो तुमच्यातलाच आहे, कोणी बाहेरून येणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही अर्धी एनर्जी तुम्ही याला आणताय का त्याला आणताय का याच्यात जी वाया घालवता त्यापेक्षा ती एनर्जी जनसंपर्कामध्ये घालवा, तर त्याचा फायदा जास्त होईल। पक्षाची दारं खुली आहे, ज्याला यायचंय तो येईल, पण आला म्हणजे तिकीट असं होत नाही। या ठिकाणी माननीय अध्यक्ष आहेत आणि मी आहे आणि आम्ही दोघेही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, सावनेरमध्ये कुठलाही नवीन प्रयोग आम्हाला करायचा नाही। हे जे इथे बसलेले लोक आहेत आणि हे जे तुम्ही समोर बसलेले लोक आहेत हे सगळे मिळून जर ठरवतील, पण एक ठरवा, दोन चार ठरवू नका, नाही तर तुम्हीच आपापसात फायटिंग चालू कराल। सगळे मिळून जे ठरवाल तोच अंतिम निर्णय असेल, कारण यावेळी आपल्याला फायदा काय आहे, बावनकुळे साहेब ज्याच्यावर सही करतील तो फॉर्म फायनल आहे आणि बावनकुळे साहेब तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं की माझंही ऐकणार नाही, त्यामुळे काळजी करू नका, सगळं नीट होणार आहे। पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज आपल्याला एक गोष्ट महत्वाची काय, आज देशामध्ये मोदीजींचं सरकार 9 वर्ष पूर्ण करत आहे आणि 9 वर्ष पूर्ण करण्यानंतर या सरकारने ज्या प्रकारे नवीन भारताची निर्मिती केली आहे, गरीब कल्याणाचा अजेंडा या भारतामध्ये राबवला आहे, ज्या भारताला अति गरिबांचा देश म्हटलं जायचं 2014 ते 2023 पर्यंत 24 पर्यंत 10 वर्षांमध्ये अति गरिबी आता 1% देखील कमी झाली, आता 1% देखील अति गरिबी या भारतामध्ये नाही, ही अवस्था या भारताची माननीय मोदीजींनी आणली आहे। आणि पुढचे जे 5 वर्ष आहेत हे पुढचे 5 वर्ष हे मोदीजी या देशाला अत्युच्च शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे। आणि म्हणून मी काल देखील प्रदेश कार्यकारिणीत सांगितलं की तुमचं सगळ्यांचं 1 वर्षाचं समर्पण हे या ठिकाणी पाहिजे। पुढचे 6 महिने या वर्षाचे आणि लोकसभेपर्यंतचे 6 महिने पुढच्या वर्षाचे, एकदा हे समर्पण तुम्ही सगळ्यांनी जर दिलं तर मग लक्षात ठेवा
आपल्याला मागे वळून पाहायची आवश्यकता नाही। 2024 साली मोदीजी एवढ्या ताकदीने येणार आहे की त्यानंतर भारतीय जनता पक्षाला कोणी हटवू शकत नाही, कोणी हलवू शकत नाही। आणि त्यासोबत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील पुन्हा एकदा आपलं सरकार आलंय। आपल्या सोबत बेईमानी झाली, आपल्या पाठीत खंजीर खुपसला, पण आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। आपण गनिमी कावा केला आणि पुन्हा आपला किल्ला परत आणला, पुन्हा आपला किल्ला परत आणला। ज्यांनी बेईमानी केली होती त्यांना बाजूला ठेवलं आणि जे वैचारिक मित्र होते त्यांना सोबत घेतलं आणि पुन्हा एकदा शिवसेना भाजपचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणलं। आणि 9 महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निर्णय केले, शेतकऱ्यांना अवकाळीचे पैसे दिले, 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ज्यांनी नियमित कर्ज भरलं होतं त्यांना दिले, अतिवृष्टीचे पैसे दिले, तुफानाचे पैसे दिले, गारपिटीचे पैसे दिले, सततच्या पावसाचे पैसे दिले, ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला त्याला आपण पैसे दिले, धान खरेदी करता आपण बोनस दिला। आणि एवढंच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये जसं माननीय मोदीजी 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेत टाकतात, आता महाराष्ट्राची देखील नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये मोदीजींचे आणि 6,000 रुपये आपले असे 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत। आज आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली आहे 1 रुपयामध्ये। पूर्वी जो शेतकरी कर्ज घ्यायचा तोच विमा काढायचा, जबरदस्ती काढायचा। आता असं नाही आहे, आता कर्ज घ्या किंवा नका घेऊ, 1 रुपयामध्ये विमा काढा, तुम्हाला सर्व प्रकारचं संरक्षण हे त्या ठिकाणी मिळेल। आणि काही अवकाळी झाली, काही अवर्षण झालं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय। यासोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे। येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज ही 365 दिवस देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। आपण सगळे फिडर हे सौर वाहिनीवर टाकतो ज्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना दिवसा देखील त्या ठिकाणी वीज मिळणार आहे। आज आपण बघितलं असेल वेगवेगळे योजने जे आपले आहेत, महिलांकरता एसटीमध्ये 50% तिकिटामध्ये आपण सूट दिली आहे। आता महिला एसटीमध्ये 50% पैशातच प्रवास करू शकतात आणि ज्येष्ठ नागरिक 70-75 वर्षाच्या वरचे ते तर फुकटामध्ये आता एसटीमध्ये प्रवास करू शकतात, आता त्यांना 1 पैसा देखील त्या ठिकाणी लागणार नाहीये। आज आपण निर्णय केला की आपल्या घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्मानाचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून ज्या दिवशी मुलगी जन्माला येईल त्याच दिवशी ते घर लखपती होणार आहे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, सातव्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये। 1,00,000 रुपये मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावानं सरकार बाजूला काढून ठेवेल। मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं काम हे या ठिकाणी आज आपण करतोय। एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या घटकाला तर आपण माननीय पंतप्रधानांच्या योजनेतनं घर देत होतो, एससी एसटी ओबीसी सगळ्यांना घर देत होतो, पण ओबीसीचा कंपोनंट छोटा होता। सातत्याने ओबीसी समाजाची मागणी असायची की आमचा विचार होत नाही आणि म्हणून आपण निर्णय केला, आपण ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली, 10,00,000 घरं हे ओबीसी करता आपण या ठिकाणी बांधतो आणि त्यातले 3,00,000 घरं याच वर्षी आपण या ठिकाणी बांधतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी असो, युवा असो, महिला असो, सगळ्यांच्या कल्याणाचा कार्यक्रम आपण सुरू केलाय। आता मागेल त्याला शेततळं देणार आहे,
जो मागेल त्याला ड्रीप देणार आहे, जो मागेल त्याला शेडनेट देणार आहे, जो मागेल त्याला कॉटन श्रेडर देणार आहे, जो मागेल त्याला बीबीएफ देणार आहे। म्हणजे आता लाईन लावायची आवश्यकताच नाही आहे। तुम्ही पोर्टलवर नोंदणी करा, जेवढे लोक नोंदणी करतील त्या प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळेल। कोणालाही पंचायत समितीच्या चक्रा मारायची आवश्यकता नाही आहे, माझा नंबर लावून टाका सांगायची आवश्यकता नाही आहे। अशा प्रकारची योजना आपण तयार केली आहे। आज पांधन रस्त्यांच्या बद्दल अजून एक नवीन योजना आपण त्या ठिकाणी सुरू करतोय। आमच्या आशिष जयस्वाल जी यांना मी जबाबदारी दिली आहे, ते त्या संदर्भातली एक योजना तयार करतायत। एक नवीन योजना तयार करून मोठ्या प्रमाणात पांधन रस्ते तर आपण करणारच आहोत, पण बावनकुळेजींच्या आग्रहाखातर एक अजून चांगली योजना आपण केली आणि आपले जे विलेज रोड होते, आपले जे गाव रस्ते होते, व्हीआर ओडीआर याला दर्जोन्नत करून व्हीआर ओडीआरही आता पीडब्ल्यूडीकडे आपण दिले आणि 25-25 कोटी रुपये आपण त्याकरता दिलेले आहेत की जेणेकरून आता गावातले रस्ते चांगले होतील, गावाकडे जाणारे रस्ते चांगले होतील, शेतीकडे जाणारे रस्ते चांगले होतील आणि मोठ्या प्रमाणात एक परिणाम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। आज खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण मला काटोलचाही दौरा करायचा आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना राबवणं, बैठका करणं, 9 वर्षाचा कार्यक्रम करणं हे तर आपलं काम आहेच, ते महत्वाचं काम आहे, पण त्याचसोबत सामान्य जनता आणि सरकार यांच्यामध्ये सेतू म्हणून काम करायचं, सरकारची प्रत्येक योजना ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे आणि हा प्रयत्न जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमची जनतेशी मैत्री होईल। नुसतं जिंदाबाद मुर्दाबाद करणाऱ्या कार्यकर्त्याला लोक मानत नाहीत, जो कार्यकर्ता योजना घेऊन जातो त्याला लोक मानतात। आणि अनेक वेळा मला लोक सांगतात की इथे पोलीस ऐकत नाही, इथे तहसीलदार ऐकत नाही, आता काळजी करू नका, तो जमाना गेलाय। जेव्हा बावनकुळे साहेब होते तेव्हाची हिंमत होती का? आता मी आहे, काही काळजी करायचं कारण नाही आहे। तुम्हाला जर बेईमानी करू नका, चुकीचं काम घेऊन जाऊ नका आणि चांगल्या कामाकरता प्रशासनाने आळकाठी केली मला सांगा, मग प्रशासनाला कसं सरळ करायचं हे माझ्यावर सोडा, मी सगळ्यांना सरळ करेन। तुम्हाला एक गोष्ट ही माहिती आहे, मी कधीच कोणाला घाबरत नाही आणि मी जन्मात कॉम्प्रोमाइज करत नाही। जे योग्य आहे ते मी करतो, त्यात कोणाचं ऐकत नाही आणि जे अयोग्य आहे ते माझ्या जवळच्या माणसांनी सांगितलं तरी मी करत नाही आणि म्हणून मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे। आता सावनेरमधनं मला कोणीही हे सांगायचं नाही की बाबा आम्ही काय करायचं, आम्ही कसं करायचं, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे। आता रडण्याकरता नाही, लढण्याकरता तुम्ही सगळे एकत्रित झालात, पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी मी उभं राहणार आहे। आणि शेवटी मोदीजींनी काय शिकवलं, हे सगळे लोक 10 वर्ष मोदीजींना रोज शिव्या देत आहेत। मोदीजींनी उत्तर दिलं का? एकाला तरी उत्तर दिलं का? नाही दिलं। मोदीजींनी आपल्या कामाची रेषा इतकी उंच केली की बाकी सगळे नेते ठेंगणे झाले, एवढे झाले त्यांच्यासमोर, कोणी टिकतच नाही, मोदीजींसमोर नेताच उरला नाही। सावनेरमध्ये तुम्हीही आपल्या कामाची रेषा मोठी करा, आपल्या योजनांची रेषा मोठी करा। सामान्य माणसाला हे वाटलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हाच आमचा त्राता आहे आणि एकदा तुम्ही जर हे केलं तर मला विश्वास आहे की या संदर्भात आपल्याला कुठली अडचण येणार नाही। आता बघा, आपलं सरकार आल्याबरोबर रेती माफियाचं कंबरड मोडण्याचं काम आपण केलं आणि आता रेतीचे डेपो तयार होत आहेत, आता स्वस्त रेती मिळणार आहे। आणि एवढंच नाही तर प्रधानमंत्री आवास योजनेतले किंवा आपल्या वेगवेगळ्या आवास योजनेतली जी घरं आहेत याच्याकरता मोफत रेती आपण त्या ठिकाणी देणार आहोत, हा निर्णय देखील आता आपण घेतलाय। त्यामुळे पूर्ण ताकदीने आपण येत्या काळामध्ये काम करू आणि तुमच्या मनासारखं या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद।